बलरामपूर मध्ये राहणारा गंगाराम एक सामान्य शेतकरी आहे। तो आपल्या मेहनतीने पडीक जमिनीवर पीक घेतो आणि गरिबीमध्ये आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो। एक दिवस गंगाराम आपल्या म्हाताऱ्या बैल आणि तुटलेल्या नांगराने पडीक जमिनीवर नांगरणी करत होता, तेव्हा अचानक त्याचा नांगर जमिनीच्या खाली एका दगडात अडकतो। त्याचे म्हातारे बैल त्या दगडाला पूर्ण ताकदीने बाहेर काढतात। दगडाबरोबर जमिनीच्या आतून एक जुनी तांब्याची सुरई निघते। गंगाराम त्या सुरईकडे खूप आश्चर्याने पाहतो। त्या सुराईच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी त्याचा झाकण उघडतो, तर अचानक त्या सुरईमधून धूर निघतो आणि तो धूर एक मोठ्या आकाराच्या जिन मध्ये बदलतो आणि जिन हसत बोलतो, जसा तुमचा आदेश मालक। जिनला पाहून गंगाराम घाबरतो आणि मागे होऊन बोलतो, कोण आहेस तू? मी जिन आहे, तुमचा नोकर। म्हणजे? मी 1000 वर्षापासून या तांब्याच्या सुरई मध्ये कैद आहे। तुम्ही मला मोकळं केलं आहे म्हणून मी तुमचा नोकर झालो आहे। आता तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे। जर मी तुझ्याकडे काही मागितलं तर तू मला आणून देशील? तुम्ही बोललात तर मी आकाशातून चंद्र तारे घेऊन येईन मालक, बोला आणू का? नको नको, चंद्र ताऱ्यांचं काय करायचंय? मी एक गरीब शेतकरी आहे। मी शेतामधल्या कामातही तुम्हाला मदत करू शकतो। ते कसं? मी तुम्हाला एक जादुई टॉर्च देईन ज्यामुळे तुम्ही शेतीचं सगळं काम फटाफट करू शकता। जिन, तू खोटं बोलत आहेस। तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर बघा। हे बोलून जिन आपला हात पसरवतो, तेव्हा त्याच्या हातावर अलादीनच्या चिरागाप्रमाणे एक टॉर्च प्रकट होते। तो त्या टॉर्चचं बटन दाबतो, तेव्हा त्या टॉर्च मधून एक प्रकाश बाहेर पडतो आणि तो प्रकाश शेताकडे वळवतो, तेव्हा शेतातली जमीन आपोआप नांगरणी होऊन आपोआप लावणीसाठी तयार होते। हा तर चमत्कार झाला। जादुई टॉर्च तुमच्या आदेशानुसार पालन करणार। तुम्ही ज्या कामाचा विचार कराल तेव्हा ते काम पटकन होऊन जाईल। आता तुम्ही या जादुई टॉर्चच्या मदतीने शेतात पिकांची लावणी करू शकता आणि नंतर पिकांची कापणीही करू शकता। घ्या या जादुई टॉर्चला स्वतः जवळ घ्या। गंगाराम आनंदाने तो टॉर्च घेतो। खरंच आता ही जादुई टॉर्च माझी आहे? हो, आता हा टॉर्च तुमचा आहे। पण एक लक्षात ठेवा की तुम्ही हा टॉर्चचा उपयोग रात्रीच करू शकता। दिवसा केलात तर यातली जादू संपून जाईल आणि या टॉर्चचं रहस्य गावातल्या लोकांपासून लपवून ठेवा। हो, मी असंच करेन। मालक, आता मला जायची आज्ञा द्या। काय, तू आता परत नाही येणार? या जादूच्या टॉर्चवर तुम्ही जेव्हा जेव्हा हात ठेवाल तेव्हा मी परत येईन। आता आज्ञा करा। हे म्हणून जिन गायब होतो। गंगाराम आनंदाने त्या टॉर्चला ओठाशी लावतो। गंगारामची बायको खुश होऊन म्हणते, काय खरंच ही जादूची टॉर्च आहे? या टॉर्चमुळे आपण कोणतीही काम करू शकतो। हा टॉर्च असंभवला पण संभव करू शकते। असा विचार कर की जादुई टॉर्च आपल्या हाती लागलेला आहे। ही जादूची काठी नाही, नशिबाची चावी आहे। आता आपण आपलं नशीब आजमावूया। आता आपण गरिबीतून श्रीमंत होऊ। हो ग हो, आता आपण असंच करूया। भूक लागली आहे, मला जेवायला दे। या स्वामी, मी तुम्हाला 56 भोग खायला घालेन। गंगाराम जादूच्या टॉर्चची परीक्षा घेण्यासाठी आपल्या शेताकडे जातो आणि तो त्या जादुई टॉर्चच्या मदतीने पिकांची लावणी व बियाणे लावण्याचं काम करतो। जादूच्या टॉर्च मधून निघणारा तो प्रकाश काही क्षणात गंगारामच्या इच्छेप्रमाणे सगळं काम करतो। गंगाराम आणि त्याची बायको हे पाहून फार आनंदित होतात। सकाळ होताच गावकरी गंगारामचं शेत पाहून हैराण होतात। बंडू दादा, आज चमत्कार कसा काय झाला? हो बोला, ही डोळ्यांची फसवणूक आहे की काय माहित, पण आता सगळं कठीण आहे। एका रात्री शेतात नांगरणी आणि लावणी दोन्ही झाली। रामू दादा, आम्हाला तर हे काही गौड बंगाल वाटत आहे। जर आमच्याही शेतात असाच गौड बंगाल झाला असता, म्हणजे अर्थ मला म्हणायचा आहे चमत्कार असा झाला असता, तर किती बरं झालं असतं। आपल्याला ही चमत्काराची माहिती घ्यावीच लागेल। गावकऱ्यांचे विचार त्यांना बरंच काही ठरवायला मदत करतात।
इकडे गंगाराम आपले सगळे काम जादुई टॉर्चने करायला घेतो. त्याच्या मनात कुठलाही विचार येताच तो जादूच्या टॉर्चला आदेश द्यायचा आणि काम होऊन जायचं. शेतीचं काम, घरातलं काम, कसलंही काम गंगाराम आणि त्याची बायको दोघं झोपाळ्यावर बसून करू लागले. एका बाजूला गंगारामला आपल्या शेतातून दुप्पट नफा मिळायला लागला आणि दुसरीकडे घरातल्या कामातून आरामही मिळाला. त्याचं जेवण खाण राहणं वागणं सगळं श्रीमंतांसारखं झालं. घरातली जनावरं पण आता आराम करत होती, त्यामुळे सगळ्यांची प्रकृती बनण्याबरोबर बिघडायलाही लागते. गंगाराम आणि त्याची पत्नी आजारी पडायला लागतात, त्यांचे बैलही अस्वस्थ होऊ लागतात. सगळे डॉक्टर आणि औषधांवर अवलंबून राहतात. डॉक्टर सतत त्यांना काम करायला सांगतो, पण गंगारामचं काम तर जादुई टॉर्च करत असते. आता ते कोणाचं कसं काम करायचं या विचारात राहायला लागले. गंगाराम बिछाण्यावर आजारी पडलेला असतो. त्याची बायको त्याला औषध देत बोलते, ऐका ना, डॉक्टर साहेब बरोबर बोलत आहेत. आपल्या आजारपणाचं कारण आराम आहे आणि आरामाचं कारण हा जादुई टॉर्च. आपल्याला हा टॉर्च परत करायला हवा. वेडी झालीस का तू? माणसाचं आजारपण तर येत जात असतच. अहो, तुम्हाला पटो किंवा नको, या जादूच्या टॉर्चने आपला दिवसक्रम बिघडवून टाकला आहे. आपल्याला आरामाची सवय लागली आहे. मी तुझ्या बोलण्याशी सहमत नाहीये, जा मला आराम करू दे. बायको जाताच गंगाराम आपले डोळे बंद करतो. गंगारामची पत्नी स्वतःचा आणि गंगारामच्या आजारपणाला कंटाळून एक दिवस जादुई टॉर्चच्या जिनला बोलावते. त्याला आपली समस्या सांगून जादुई टॉर्चच्या जादूला संपवायला सांगते. जिन म्हटल्याप्रमाणे करतो व निघून जातो. आता जादूच्या टॉर्चने चमत्कार होणे बंद होऊन जाते. गंगाराम वैतागतो, जिनला बोलवण्याचा प्रयत्न करतो, पण जिन काही प्रकट होत नाही. अखेर गंगाराम आणि त्याच्या बायकोला शेतातली कामं स्वतःला करावी लागतात. काम केल्यामुळे त्यांचं शरीर पहिल्यासारखं होतं आणि जनावरही शेतात काम करून स्वस्थ होतात. गंगाराम डॉक्टरांची औषधं बाहेर फेकून देतो. अगं बाई, आपल्याला या औषधांची गरज नाहीये. हो स्वामी, माणसाचं शरीर औषधांनी नाही तर मेहनतीमुळे स्वस्थ राहतं. या जादुई टॉर्चमुळे आपण आळशी झालो होतो. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी प्रचंड मेहनत गरजेची असते. आता आपल्याला या जादुई टॉर्चची गरज नाहीये. तुम्ही आजच या जादुई टॉर्चला त्या जिनला परत देऊन टाका. तू बरोबर बोलत आहेस, आपण असंच करूया. आज आपल्याला हे गमक कळलेलं आहे की सौभाग्य आणि शरीराची चावी मेहनतच असते आणि मेहनतीचं फळ नेहमी गोडच असतं. त्याची बायको खुश होऊन हसते. गंगारामही हसतो त्या टॉर्चला पाहून. बलरामपूर मध्ये राहणारा गंगाराम एक सामान्य शेतकरी आहे. तो आपल्या मेहनतीने पडीक जमिनीवर पीक घेतो आणि गरिबीमध्ये आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो. एक दिवस गंगाराम आपल्या म्हाताऱ्या बैल आणि तुटलेल्या नांगराने पडीक जमिनीवर नांगरणी करत होता. तेव्हा अचानक त्याचा नांगर जमिनीच्या खाली एका दगडात अडकतो. त्याचे म्हातारे बैल त्या दगडाला पूर्ण ताकदीने बाहेर काढतात. दगडाबरोबर जमिनीच्या आतून एक जुनी तांब्याची सुरई निघते. गंगाराम त्या सुरईकडे खूप आश्चर्याने पाहतो. त्या सुराईच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी त्याचा झाकण उघडतो, तर अचानक त्या सुरईमधून धूर निघतो आणि तो धूर एक मोठ्या आकाराच्या जिन मध्ये बदलतो आणि जिन हसत बोलतो, जसा तुमचा आदेश मालक. जिनला पाहून गंगाराम घाबरतो आणि मागे होऊन बोलतो, कोण आहेस तू? मी जिन आहे, तुमचा नोकर. म्हणजे? मी 1000 वर्षापासून या तांब्याच्या सुरई मध्ये कैद आहे. तुम्ही मला मोकळं केलं आहे, म्हणून मी तुमचा नोकर झालो आहे. आता तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. जर मी तुझ्याकडे काही मागितलं तर तू मला आणून देशील? तुम्ही बोललात तर मी आकाशातून चंद्र तारे घेऊन येईन मालक. बोला, आणू का? नको नको, चंद्र ताऱ्यांचं काय करायचंय? मी एक गरीब शेतकरी आहे. मी शेतामधल्या कामातही तुम्हाला मदत करू शकतो. ते कसं? मी तुम्हाला एक जादुई टॉर्च देईन, ज्यामुळे तुम्ही शेतीचं सगळं काम फटाफट करू शकता. जिन, तू खोटं बोलत आहेस. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर बघा. हे बोलून जिन आपला हात पसरवतो.
तेव्हा त्याच्या हातावर अलादीनच्या चिरागाप्रमाणे एक टॉर्च प्रकट होते. तो त्या टॉर्चचं बटन दाबतो तेव्हा त्या टॉर्च मधून एक प्रकाश बाहेर पडतो आणि तो प्रकाश शेताकडे वळवतो तेव्हा शेतातली जमीन आपोआप नांगरणी होऊन आपोआप लावणीसाठी तयार होते. हा तर चमत्कार झाला. जादुई टॉर्च तुमच्या आदेशानुसार पालन करणार. तुम्ही ज्या कामाचा विचार कराल तेव्हा ते काम पटकन होऊन जाईल. आता तुम्ही या जादुई टॉर्चच्या मदतीने शेतात पिकांची लावणी करू शकता आणि नंतर पिकांची कापणीही करू शकता. घ्या या जादुई टॉर्चला स्वतः जवळ घ्या. गंगाराम आनंदाने तो टॉर्च घेतो. खरंच आता ही जादुई टॉर्च माझी आहे. हो आता हा टॉर्च तुमचा आहे. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही हा टॉर्चचा उपयोग रात्रीच करू शकता. दिवसा केलात तर यातली जादू संपून जाईल आणि या टॉर्चचं रहस्य गावातल्या लोकांपासून लपवून ठेवा. हो मी असंच करेन. मालक आता मला जायची आज्ञा द्या. काय तू आता परत नाही येणार? या जादूच्या टॉर्चवर तुम्ही जेव्हा जेव्हा हात ठेवाल तेव्हा मी परत येईन. आता आज्ञा करा. हे म्हणून जिन गायब होतो. गंगाराम आनंदाने त्या टॉर्चला ओठाशी लावतो. गंगारामची बायको खुश होऊन म्हणते, काय खरंच ही जादूची टॉर्च आहे? या टॉर्चमुळे आपण कोणतीही कामं करू शकतो. हा टॉर्च असंभवला पण संभव करू शकते. असा विचार कर की जादुई टॉर्च आपल्या हाती लागलेला आहे. ही जादूची काठी नाही, नशिबाची चावी आहे. आता आपण आपलं नशीब आजमावूया. आता आपण गरिबीतून श्रीमंत होऊ. हो ग हो, आता आपण असंच करूया. भूक लागली आहे, मला जेवायला दे. या स्वामी, मी तुम्हाला 56 भोग खायला घालेन. गंगाराम जादूच्या टॉर्चची परीक्षा घेण्यासाठी आपल्या शेताकडे जातो आणि तो त्या जादुई टॉर्चच्या मदतीने पिकांची लावणी व बियाणे लावण्याचं काम करतो. जादूच्या टॉर्च मधून निघणारा तो प्रकाश काही क्षणात गंगारामच्या इच्छेप्रमाणे सगळं काम करतो. गंगाराम आणि त्याची बायको हे पाहून फार आनंदित होतात. सकाळ होताच गावकरी गंगारामचं शेत पाहून हैराण होतात. बंडू दादा, आज चमत्कार कसा काय झाला? हो बोला. ही डोळ्यांची फसवणूक आहे की काय माहित, पण आता सगळं कठीण आहे. एका रात्री शेतात नांगरणी आणि लावणी दोन्ही झाली. रामू दादा, आम्हाला तर हे काही गौड बंगाल वाटत आहे. जर आमच्याही शेतात असाच गौड बंगाल झाला असता, म्हणजे अर्थ मला म्हणायचा आहे चमत्कार असा झाला असता, तर किती बरं झालं असतं. आपल्याला ही चमत्काराची माहिती घ्यावीच लागेल. गावकऱ्यांचे विचार त्यांना बरंच काही ठरवायला मदत करतात. इकडे गंगाराम आपले सगळे काम जादुई टॉर्चने करायला घेतो. त्याच्या मनात कुठलाही विचार येताच तो जादूच्या टॉर्चला आदेश द्यायचा आणि काम होऊन जायचं. शेतीचं काम, घरातलं काम, कसलंही काम गंगाराम आणि त्याची बायको दोघं झोपाळ्यावर बसून करू लागले. एका बाजूला गंगारामला आपल्या शेतातून दुप्पट नफा मिळायला लागला आणि दुसरीकडे घरातल्या कामातून आरामही मिळाला. त्याचं जेवण खाण राहणं वागणं सगळं श्रीमंतांसारखं झालं. घरातली जनावरं पण आता आराम करत होती, त्यामुळे सगळ्यांची प्रकृती बनण्याबरोबर बिघडायलाही लागते. गंगाराम आणि त्याची पत्नी आजारी पडायला लागतात. त्यांचे बैलही अस्वस्थ होऊ लागतात. सगळे डॉक्टर आणि औषधांवर अवलंबून राहतात. डॉक्टर सतत त्यांना काम करायला सांगतो, पण गंगारामचं काम तर जादुई टॉर्च करत असते. आता ते कोणाचं कसं काम करायचं या विचारात राहायला लागले. गंगाराम बिछाण्यावर आजारी पडलेला असतो. त्याची बायको त्याला औषध देत बोलते, ऐका ना, डॉक्टर साहेब बरोबर बोलत आहेत. आपल्या आजारपणाचं कारण आराम आहे आणि आरामाचं कारण हा जादुई टॉर्च. आपल्याला हा टॉर्च परत करायला हवा. वेडी झालीस का तू? माणसाचं आजारपण तर येत जात असतच. अहो, तुम्हाला पटो किंवा नको, या जादूच्या टॉर्चने आपला दिवसक्रम बिघडवून टाकला आहे. आपल्याला आरामाची सवय लागली आहे. मी तुझ्या बोलण्याशी सहमत नाहीये. जा, मला आराम करू दे. बायको जाताच गंगाराम आपले डोळे बंद करतो. गंगारामची पत्नी स्वतःचा आणि गंगारामच्या आजारपणाला कंटाळून एक दिवस जादुई टॉर्चच्या जिनला बोलावते. त्याला आपली समस्या सांगून जादुई टॉर्चच्या जादूला संपवायला सांगते. जिन म्हटल्याप्रमाणे करतो व निघून जातो. आता जादूच्या टॉर्चने चमत्कार होणे बंद होऊन जाते. गंगाराम वैतागतो.
जिनला बोलवण्याचा प्रयत्न करतो, पण जिन काही प्रकट होत नाही। अखेर गंगाराम आणि त्याच्या बायकोला शेतातली काम स्वतःला करावी लागतात। काम केल्यामुळे त्यांचं शरीर पहिल्यासारखं होतं आणि जनावरही शेतात काम करून स्वस्थ होतात। गंगाराम डॉक्टरांची औषध बाहेर फेकून देतो। अगं बाई, आपल्याला या औषधांची गरज नाहीये। हो स्वामी, माणसाचं शरीर औषधांनी नाही तर मेहनतीमुळे स्वस्थ राहतं। या जादुई टॉर्चमुळे आपण आळशी झालो होतो। शरीराच्या तंदुरुस्तीसाठी प्रचंड मेहनत गरजेची असते। आता आपल्याला या जादुई टॉर्चची गरज नाहीये। तुम्ही आजच या जादुई टॉर्चला त्या जिनला परत देऊन टाका। तू बरोबर बोलत आहेस, आपण असंच करूया। आज आपल्याला हे गमक कळलेलं आहे की सौभाग्य आणि शरीराची चावी मेहनतच असते आणि मेहनतीचं फळ नेहमी गोडच असतं। त्याची बायको खुश होऊन हसते, गंगारामही हसतो त्या टॉर्चला पाहून।